This stotra is in Sanskrit. It is written by Shri Vyas Rushi. This stotra consists of 9 mantras of 9 planets. By reciting this stotra, all troubles, difficulties are vanished from our life. There are no bad dreams, no sorrow. Everything bad is removed from our life. We become prosperous, have a sound and good health. Only thing is that we have to recite this stotra daily with faith, concentration and devotion. हे व्यास ऋषींनी रचलेले संस्कृत स्तोत्र आहे. हे नवग्रह स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. माणसाच्या जीवनावर ग्रहांचा परिणाम होत असतो असे ज्योतिषशास्त्र म्हणते. आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा व्हावा आणि सुपरिणाम होऊन आपल्या आयुष्यामध्ये आपली उन्नती व्हावी यासाठी या स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून म्हणावा. आपली संकटे, अडचणी ही नाहीशी होतातच, तसेच वाईट स्वप्नही पडत नाहीत. उत्तम व निरोगी आरोग्याचा लाभ होतो आणि आपण धनवान व आयुष्यमान होतो. नवग्रह स्तोत्र. श्री गणेशाय नमः. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्वपापघ्नम प्रणतोऽस्मि दिवाकरम दधिशंख तुषाराभम क्षीरोदारणवसंभवम नमामि शशिनम सोमम शंभोर्मुकुटभूषणम धरणिगर्भसंभूतम विद्युत्कान्तिसमप्रभम कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम् प्रियंगुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभम् बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यह नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम् पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकम् रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति श्रीव्यासमुखोद्गीतं व्यपठेत् सुसमाहितः दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति नरनारी नृपाणां च भवेद् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यम् अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजाः पीडा तस्कराग्निसमुद्भवः ता सर्वा प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशयः इति श्रीव्यासविरचितम् आदित्यादि नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्.